राज्यसभेतल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या विरोधात ट्रोलर्सची आर्मी सक्रिय झाल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या खासदारांनी पत्रात न केलाय. तसंच तथाकथित ट्रोलर्स हे राज्यातल्या सत्ताधारी पक्षातले असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले होते. सुनावणी सुरू असताना अशा पद्धतीने सरन्यायाधीशांना लक्ष्य करणं आणि त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करणं चुकीचं आहे असं पत्रात म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रपतींनी संरक्षण पुरवावं अशी मागणी खासदारांनी केली. तसंच या ट्रोल आर्मी विरोधात कडक पावलं उचलावीत असंही खासदारांनी सांगितलेलं आहे. देखिए, जब उस दिन चीफ जस्टिस ने गवर्नर को लेकर कुछ संदर्भ में उन्होंने बातें कही थी तो बहुत ही ज़्यादा आपत्तिजनक बयानबाजी उनकी पर्सनल फैमिली के बारे में, उनके बच्चों के बारे में बहुत ही अश्लील शब्दों का इस्तेमाल हो रहा था. उन पे हस्तक्षेप कर रहे थे, उनको गाली गलौज कर रहे थे. तो विवेक तनखा जी हैं जो बहुत जाने माने लॉयर हैं और हमारे राज्यसभा कलीग हैं, उनको इस बात की आपत्ति हुई कि दिन रात जुडिशरी पे सवाल उठाया जाता है, जुडिशरी पे अटैक हो रहा है, सुनियोजित अटैक चलता है, कभी कभी तो खुद लॉ मिनिस्टर अटैक करते हैं. दूसरी तरफ हम देख रहे हैं कि एक समूह है जो इतने स्तर पे गिर जाता है कि चीफ जस्टिस के परिवार को खींचने लगता है अपनी ट्रोलिंग में. तो कहीं ना कहीं एक डेकोरम होना चाहिए कि वॉट इज नॉट करेक्ट उस पर एक्शन लेना चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.